पाय चेंडू टाकला, अफलातून चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा वळतोय बाहेरच्या दिशेनं, थोडासा बाउन्स पण मिळतोय आणि कसलेला एका मुरब्बी फलंदाजाला त्यांनी बांधून ठेवलं गोलंदाज सार्थक माळीनं. यंग टॅलेंट आहे हे, कांब्याचं यंग टॅलेंट सार्थक माळी. राईट अ मूव्ह. हा सुंदर सुंदर गोलंदाजी, अति सुंदर अशी गोलंदाजी. टप्प्यावर नियंत्रण आहे बघा या गोलंदाजाचं, फक्त सात आठ पावलाचा त्याचा रन अप आहे. अगदी स्मूथ असा रिदम आहे त्याचा आणि त्या रिदममध्ये धावत येतोय. चेंडू पण मस्त सोडतोय, हाईटचा वापर करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये आणि सरळ चेंडू जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा चेंडू हो सुंदर, मात्र हा मला असं वाटतं वाईट चेंडू आहे. ऑफस्टंपच्या बाहेर जास्त चेंडू टाकण्याच्या नादामध्ये हा वाईट चेंडू टाकला जातोय त्याच्याकडून आणि या चेंडूवर मिळते ती एक सिंगल रन. म्हणजे या सिंगल रन एक्स्ट्रा रन खातं खोललं जातंय. काय थर्ड अंपायर हरेश माळी कुठे बसलेले, चला या. थ्रो बॉलरचा आक्षेप या यंगस्टरवर घेण्यात आलेला आहे सार्थक माळी. अतिशय सुंदर असा नावाजलेला असा हा गोलंदाज आहे. बऱ्याचशा मॅचमध्ये त्यानं सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे. मात्र या मॅचमधले पहिली दोन, हा थ्रो जर पंचांनी नो बॉल दिला तर तीन धावांची पेनल्टी, तीन धावांची पेनल्टी आहे लक्षात घ्या. आणि तो बॉलर पण गोलंदाजी करणार नाही. आणि हा चेंडू बिरकावलाय लॉंग ऑन मध्ये. आ हा सोपा झेल सचिननं सोडलाय. हा गोळा होता, हा गोळा सोडलाय. एका दमदार फलंदाजाला जीवनदान मिळालेलं आहे. अजित मला असं वाटतं सिद्धेशला हे जीवनदान मिळालेलं दिसतंय. अजितला हे जीवनदान मिळालंय. या चेंडूवर येत आहेत त्या दोन धावा. दोन धावांनी स्वतःच आणि संघाचं खातं ऑलरेडी खोललं गेलं होतं वाईडनं. स्वतःचं खातं खोलतोय तो अजित मंगाजी. ओळे म्हटल्यानंतर क्रिकेटवीरांची खाण. आणि हा टोला, भीम टोला आणलाय लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे. लांबच लांब मारलेला हा उतुंग असा अजितचा षटकार. बिन बाद नऊ अशी दमदार सुरुवात केलेली आहे आतापर्यंत तरी फलंदाजांनी. आणि ओळे संघ आता हवी झालेला आहे तो कांबे संघाविरुद्ध. हा चेंडू अजितला, अजितना पुन्हा मारलाय लॉंग ऑन मध्ये आणि सीमारेषेच्या पलीकडे हाही चेंडू जातोय. सहा धावांसाठी षटकार. आणि प्रेशर टाकलं बघा. नो बॉलचा आक्षेप घेतला, त्याच्यावर वैज्ञानिक दबाव आलाय आणि त्या मनोवैज्ञानिक दबावाचा शिकार झालेला आहे आणि तो शिकारी ठरलेला आहे तो अजित अजित मुंगाजी. अजित मुंगाजीनं आई चेंडू लॉंग ऑन मध्ये धाडलाय. सहा मारतोय तो अजित मुंगाजी. एकवीस आणि हेच तर जसं प्रवीण दुगाडेंनी सांगितलं तसं यंगस्टर्सना शिकायचं आहे या मैदानावर. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही ओपनच्या मॅचेस खेळाल, महाराष्ट्राच्या खेळाल, महाराष्ट्राच्या बाहेर खेळाल, त्यावेळेला प्रेशर विरहित आपल्याकडून खेळी झाली पाहिजे. आणि ते शिकण्याचं काम हे जे छोटे छोटे मॅचेस असतात 50,000 75,000 30,000
ची वेळ आज कांबे संघाच्या या गोलंदाज सार्थक माळीवर आली. पहिले दोन चेंडू चांगले टाकले, परंतु जेव्हापासून त्याच्यावर थ्रो बॉलरचा आक्षेप घेण्यात आला त्यानंतर लय त्याची बिघडली आणि त्याचा फायदा ओवळेकरांनी उठवला. ओवळ्याच्या अजित मुंगाजीने 3 षटकार ठोकले आणि त्यांच्या संघाची ओवळे संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 21 घरात. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. भावेश कुरंगळे, वेल एक्सपिरियन्स मॅन भावेश कुरंगळे, हा टोला आणि सरळ त्यांच्याच दिशेनं मारलेला हा खणखणीत असा चौकार. जबरदस्त टोला आणला, हवी झालेला आहे अजित. रौद्र रूप धारण केलंय हा चेंडू. हो मस्त चेंडू, थोडा शॉर्ट ऑफ लेन ठेवला गोलंदाज ऋषिकेश फलंदाज ऋषिकेश पाटील याच्यासाठी. भावेश कुरंगळे रायगड प्रीमियर लीगचा अच्छा खासा अनुभव, चॅम्पियन्स लीग मध्ये पण त्याचं सिलेक्शन झालंय आणि काय चेंडू टाकले, फसवे चेंडू. बघा जेव्हा तलवारीनं काम चालत नाही तेव्हा चाकूसुऱ्या वापराव्या लागतात आणि या गोलंदाजांनी तीच शक्कल लढवली की श्रेष्ठ आहे. जर जोरात चेंडू टाकला तर फलंदाज सहज षटकार मारतोय, अशा वेळेला स्लोवर चेंडू टाकले ते भावेश कुरंगळेनं. लेदर टेनिस दोन्हीचा अनुभव आहे, डिस्ट्रिक्टसाठी लेदर क्रिकेट खेळणारा भावेश कुरंगळे फायरमॅन आहे, फायर ब्रिगेडमधला एक सदस्य. आणि हा चेंडू ओव्हर पिच पद्धतीचा आणि काय झेल टिपलाय, वा जबरदस्त झेल हार्दिक. मला असं वाटतंय हार्दिक अक्षय म्हात्रेनं हा झेल टिपलेला आहे आणि सगळेजण त्याच्याकडे जाऊन त्याचं अभिनंदन करतायत. बघा फलंदाज बाद होतोय ऋषिकेश पाटील. मोठ्या मोठ्या टुर्नामेंट मधल्या चिरल्याच्या टुर्नामेंट मध्ये ज्यांनी करामत केलेली आहे, किमया केलेली आहे, फोर व्हीलर ज्याला मॅन ऑफ द सिरीजची मिळालेली, तो बाईक मॅन फोर व्हीलर मॅन एक तंत्रशुद्ध असा फलंदाजी करणारा प्रमोद घरत सध्या नॉन स्ट्राईक एंड मध्ये उभा आहे. समोर आहे तो अजित मुंगाजी. 3 षटकार लगावले आहेत अजित मुंगाजीनं. हा टोलवलाय चेंडू आणि हा मस्त ट्राय, वेल ट्राय म्हणावी लागेल. आणि या चेंडूवर मिळतायत त्या 2 धावा, 4 धावा वाचवण्यामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला होता त्या क्षेत्ररक्षकानं, मात्र त्याला झेल काय टिपता आला नाही. मनीषला मात्र त्यानं सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं आणि 2 धावा वाचवल्या. मनी सेव मीन्स मनी अर्न असं म्हटलं जातं. हा चेंडू हो बसून मारायचा होता स्टायलिश पद्धतीनं एबी डिव्हिलियर्स सारखा, मात्र गोलंदाजानं ओळखलं आणि चेंडू टाकला भावेश कुरंगळेनं. तो निर्धाव प्रमोद घरत सांगतोय, कारण हे एकमेकांना ओळखतात चांगले खेळाडू. ओपनमध्ये तालुका वाईज किंवा ओपन टुर्नामेंटमध्ये एकत्र खेळतात. फक्त 6 धावा या षटकामध्ये दिलेल्या आहेत त्या भावेश कुरंगळेनं. एक महत्त्वाचा मोहरा पण त्यानं बाद केला. ऋषिकेश पाटीलला मैदानाच्या बाहेर धाडलं. एक चांगली गोलंदाजी या मैदानावर पेश केलेली आहे, प्रदर्शन केलेलं आहे चांगल्या गोलंदाजीचं ते भावेश कुरंगळेनं. अनुभवाची गाठोडी त्यानं सोडली इथे पहिल्या षटकामध्ये. यंगस्टरला त्यानं संधी दिली सार्थक माळीला. सार्थक माळीनं स्टार्ट चांगली केली मात्र एंड त्याचा बरोबर झाला नाही. 3 षटकारांचा मार त्याला खावा लागला आणि 21 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा भावेश कुरंगळेनं दिलेल्या आहेत. धनाजी कुरंगळे आमचे कांब्याचे पाहुणे इथे बरेचसे आलेले आहेत 40+ चे,
धनाजी कुरंगळे, धनाजी महादू कुरंगळे, धनाजी गोपीनाथ कुरंगळे, ज्ञानेश्वर कुरंगळे, अरुण कुरंगळे, दिलीप कुरंगळे, अभिनाथ आमचे कॉमेंटेटर पण आलेले आहेत, अभिनाथ कुरंगळे तंबूमध्ये बसलेले आहेत, त्यांचंही मनापासून हार्दिक आम्ही स्वागत करतो आणि वळतो मैदानाकडे. मस्त चेंडू वेट करून मारला, सरळ चेंडू जातोय, तो गॅप मधून गेला चार धावांसाठी. या चेंडूवर मिळाल्या चार धावा, चार धावा या चेंडूवर मिळाल्या. सीमारेषेच्या बाहेर न जाता चेंडूवर चार धावा मिळवण्याची किमया हे ओवळेकर या मैदानावर करतायत. आणि तिसरं षटक संपल्याचा इशारा पंचांकडून येतोय. तीन षटकांमध्ये एक बाद 42 धावा ओवळे संघाच्या स्कोर कार्डवर. असा हा सामना आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर कांबे संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं, फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले ओवळे संघाच्या बहाद्दारांना. आणि तहान लागते आता बघा, ऊन वाढलेलं आहे, घाम पण सगळ्यांना येतोय, त्यामुळे पाण्याची गरज सगळी सारखी भासती आहे. नयन इथे बसलेले आहेत, राजेश गोंधळी आमचे बसलेले आहेत बऱ्याचशा ठिकाणी, तेही आम्हाला दिसतात. राजेश गोंधळी यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. आणि या चौकारानं स्वागत केलं जातंय ते गोलंदाजाचं. चौकार मारतोय तो प्रमोद घरत. हार्दिक कुरंगळे आज दिसत नाही. लेफ्ट आर्म ओव्हर, हा चेंडू ओव्हर पिच पद्धतीचा मिडविकेटला मारलेला आहे. एक सिंगल रन या चेंडूवर मिळते. प्रमोद घरतनं खरं तर रन मशीन आहे. सलामीला बऱ्याचशा वेळेला आपण त्याला पाहिलेलं आहे. यंगस्टर्सना त्यानं संधी दिली, खेळताना पण अगदी शांत खेळतायत बघा, शांत डोक्यानं. अजित मुंगाजी मात्र तसं नाही, अजित मुंगा भडकाऊ आहे. सटासट षटकार चौकार मारून
आपल्यामध्ये असलेला सगळा राग या चेंडूवर तो काढतोय. फुल टॉस, बरोबर बॅटच्या आला नाही, चेंडू एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या पलीकडे जातोय. चार धावांसाठी आणि नो बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. निर्धाव चेंडू, नो बॉलचा काही फायदा उठवता आला नाही फलंदाजांना. हा चेंडू जातोय तो निर्धाव. अजूनही मला असं वाटतंय 4-3 चेंडू या शेवटच्या षटकातील शिल्लक असतील. लेफ्टी विदेश कुरंगळे तयार, लेफ्ट आर्म ओव्हर, फुल टॉस, ढोपे टेकून हा स्टायलिश पद्धतीनं चेंडू मारलेला आहे लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. देवळोलीचे स्टार खेळाडू श्रीकांत पाटील, एक अनुभवी पंचही इथे आहेत, त्यांचं आगमन इथे झालंय. आणि काय फटकेबाजी करते केलेली आहे इथे मुंगाजी ब्रदर्सने, अजित मुंगाजीनं धुव्वाधार फलंदाजी केलेली आहे. रोहन मुंगाजी अजूनही तंबूमध्ये आहेत, परंतु अजित मुंगाजीनं धुव्वाधार फलंदाजी केलेली आहे. 41 खेळतायत आत्तापर्यंत, 41 रन्स त्याने आत्तापर्यंत केलेले आहेत. प्रमोद तयार, प्रमोद नाही आहे, टोला आणलाय आणि गॅप मधून चेंडू गोळीच्या वेगाने जातोय तो 4 धावांसाठी. चौकार आणि षटकारांचा पाऊस. डीजे मास्टर आज अगदी लयात आलेले आहेत. जुने 80s, 90s, 70s ची सगळी गाणी त्यांनी लावलेली आहे. मिथुन चक्रवर्तीचे सगळे गाणी आज डान्स डान्सर मधलं गाणं आहे ना हे, त्यांनी लावलेली आहेत सुंदर सुंदर गीतं. पहिलं सत्र संपलेलं आहे, धावा झालेल्या आहेत ओवळेच्या 61, जिंकण्यासाठी 62 धावांची गरज आहे. आणि एका लाईनमध्ये ओवळेवाले येत आहेत बघा. ओळे म्हटल्यानंतर शिस्त. आमचे रायगड समालोचक समालोचन असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय महेश म्हात्रे साहेब हे याच गावातले, रिव्हॉल म्हात्रे कॉमेंटेटर हे ओळ्याचेच, रायगड जिल्हा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे भूतपूर्व अध्यक्ष संतोष म्हात्रे हेही ओवळे गावाचेच. ओवळे गावानं भरपूर क्रिकेटर्स या आपल्या रायगड नगरीला दिलेले आहेत, रायगड जिल्ह्याला दिलेले आहेत. त्या ओवळे गावातील सगळ्या क्रीडा खेळाडूंचं आणि त्यांच्या समवेत आलेल्या त्यांच्या पाठीराख्यांचं या सावळे देवळोली नगरीमध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत.
गंगाजी पेंटचे कॅप्टन्स, दिव्याचा कॅप्टन इथे हजर आहे की पेंटच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण करू, पेंटच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण या. फुल टॉस चेंडू रोहन मुंगाजीचा आणि स्क्वेअर लेग मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण होतं. एक सिंगल रन स्वतःच खातं खोलतोय तो भावेश कुरंगळे. लेफ्टी बॅट्समन आहे, ऑलराऊंडर आहे भावेश कुरंगळे. गोलंदाजी करताना त्यांनी फक्त 6 धावा दिलेल्या आणि एक विकेट घेतली होती ऋषिकेश पाटीलची. तोच अष्टपैलू खेळाडू ज्यानं 1 धावेनं खातं खोललंय. रोहन मुंगाजी तयार. 61 धावा झालेल्या आहेत, 62 धावांचा टार्गेट समोर आहे. 15.5 धावांच्या सरासरीनं त्यांना धावायचं आहे. रोहन मुंगाजीला गाईड करतायत प्रमोद घरत. अनुभवी अशी टीम, क्षेत्रक्षणाची व्यूहरचना बघा. विकेटकीपर, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट स्क्वेअर लेग, गली आणि पॉईंटमध्ये सर्कलच्या आज क्षेत्रक्षण. मिड ऑफला मला असं वाटतं एक क्षेत्रक्षण लावण्यात आलेलं आहे. मिड ऑनमध्ये सर्कलच्या आत ठेवण्यात आलेलं आहे आणि सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ आणि काऊ कॉर्नरला एक खेळाडू तैनात केलेला आहे. अतिशय सुंदर असं मैदान, सर्व बाजूनं बाउंड्री कव्हर करण्यात आलेली आहे आणि पोपटी कलरनं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे. उसराई मैदान आणि हा रिव्हरशिपचा टोला आणायचा होता. एल बी डब्ल्यूचा अपील केलाय, पंच सांगतायत की हा स्टम्प सोडून चाललेला चेंडू आणि या चेंडूवर एकही धाव नाही. रोहन मुंगाजीकडे अच्छा खासा अनुभव आहे. बरेचशी वर्ष अजनबी ओवळे संघापासून खेळणारा हा खेळाडू, अजूनही फिटनेस पण त्याचा बघा किती त्यानं फिट ठेवलेला आहे. एक चपळ आणि चतुर असा हा गोलंदाज, मात्र तेवढाच यंगस्टर पण जोश आणि होश आहे त्याच्यामध्ये. आणि हा चौकार मारतोय तो सचिन कुरंगळे. पाटीलची आपण आठवण काढली इथे मुरबीच्या आणि मुरबीचे पाहुणे इथे आलेले आहेत. आमचे ग्रामपंचायत सदस्य भाऊ ठाकूर, त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं. पेठचे रणजित घरत, विशाल जोशी याही पाहुण्यांना आणि गणेश जोशी याही पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं. भाऊ ठाकूर मुरबी कृपया स्टेजवर या. हा चेंडू हा स्पीडमध्ये टाकला, व्हेरिएशन आणलं. रोहन मुंगाजी नाराज होतोय आणि एक धाव चित्त्याच्या चपळाईनं धावून काढलेली आहे, चित्त्याच्या वेगानं धावून काढलेली आहे आणि या सिंगल रननं कांबे संघाला नेऊन ठेवलेलं आहे. भावेश कुरंगळे आणि सचिन कुरंगळेनं 12 घरामध्ये 15.5 म्हणजे 75% काम पूर्ण झालेलं आहे. फक्त 25% काम बाकी आहे ते या फलंदाजांचं. रोहन मुंगाजी शेवटचा चेंडू या षटकातील देवळोली यांकडून आणि भावेश कुरंगळेला हे जीवनदान मिळतंय प्रमोद घरत याच्या हाताला चाटून चेंडू स्पर्श करून गेला, मात्र हातामध्ये तो ठेवू शकला नाही. नाराज आहे स्वतःवर कारण हा जो फलंदाज आहे भावेश कुरंगळे आक्रमक फलंदाज आहे, स्फोटक फलंदाज आहे, कोणत्याही क्षणी रौद्र रूप धारण करू शकतो अशा फलंदाजाला जीवनदान मिळतंय. नाणेफेकीचा कौल उडवण्यात दिवा, नवी मुंबई दिवा, नाणेफेकीचा कौल करण्यात येतोय. कोण मागतोय? ओके, हेड आलेला आहे. पेट टॉस विन, यस, बेस्ट ऑफ लक पेट. सोहेल शेखचा आज बर्थडे आहे, आज बर्थडे बॉय. आणि आत्ताच चित्रपट सलमान खानचा रिलीज झाला आहे, कोणता? अंतिम.
अंतिम मध्ये जे सॉन्ग आहे ते बर्थडे सॉन्ग खूप फेमस झालेलं आहे, मला असं वाटतं सोहेल शेख साठीच तयार केलं असेल, कारण आत्ताच हा अंतिम चित्रपट रिलीज झालेला आहे. आयुष शर्मा मला असं वाटतं त्या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका त्यांनी साकारलेली आहे. आमचे पाहुणे इकडे आलेले आहेत, रणजित घरत, विशाल जोशी आणि भाऊ ठाकूर आणि त्यांच्या समूहात आलेले त्यांची मित्रमंडळी, त्या सर्वांचं मनापासून आम्ही इथे हार्दिक स्वागत करतो. त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हावं. हा चेंडू साजन मंगाजीचा मिड विकेटला मारलाय आणि झेल टिपला जातोय. फलंदाज बाद सचिन कुरंगळे. सतरा चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 50 धावांची गरज आहे, 50 पाहिजे. 17 चेंडूमध्ये विघ्नेश कुरंगळे वन डाऊन पोझिशनला. विघ्नेश कुरंगळे, रोहन मुंगाजी ओरडतायत, आरामात क्षेत्ररक्षण करा, आरामात चेंडू आडवा. एक्स्ट्रा धावा गेल्या नाही पाहिजेत, एक जास्त गेली तरी चालेल, पण दोन दोन तीन तीन चार चार एक्स्ट्रा गेल्या नाही पाहिजेत. याकडे कटाक्ष टाकलेला आहे तो रोहन मुंगाजी आणि प्रमोद घरत यांनी त्यांच्या सगळ्या टीम मेंबर्सवर. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघा, चार क्षेत्ररक्षक सर्कलच्या आत, बाकीचे सगळे सर्कलच्या बाहेर. आणि हा भावेश कुरंगळेनं भीमटोला आणलाय, सरळ लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे उतुंग असा षटकार मारला. आणला भावेश कुरंगळेनं, जीवनदान मिळालंय आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवतोय. हा शॉर्ट पिच चेंडू आमच्या दिशेनं, तंबूच्या दिशेनं मारलेला हा नयनच्या हातामध्ये षटकार. च्या उंबरठ्यावर आहे तो भावेश कुरंगळे. दोन लगातार षटकार मारले, एक मारला लॉंग ऑनला, दुसरा मारला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये. तिसरा मारेल का? नाही. बॅटची कडा घेऊन चेंडू सर्कलच्या बाहेर येतोय. रोहन मुंगाजी येत आहेत आणि अजितनं चेंडू उचलला, चेंडूची फेकी केली. तोपर्यंत चित्त्याच्या वेगानं दोन धावा धावून पूर्ण केलेल्या, जीव मुठीत धरून हा धावत सुटला. जशी आग लागल्यानंतर माणसं धावत सुटतात, तसा धावत सुटला हा खेळाडू भावेश कुरंगळे. त्याला माहिती आहे स्वतःच्या विकेटची अहमियत, स्वतःच्या विकेटचं महत्त्व त्याला माहिती आहे. त्यामुळे जीव मुठीत घेऊन धावत सुटला आणि आपल्या क्रीजमध्ये, पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचला तो भावेश कुरंगळे. साजन मुंगाजी दोन षटकारांचा मार बसलाय. उंच खुरा हा धिप्पाड असा शरीर यष्टीचा हा गोलंदाज आहे, हायटेड गोलंदाज, फास्टर गोलंदाज अख्तर सारखा. हा शॉर्ट पिच चेंडू हवे ते झेल होईल का? आणि झेल टिपला जातोय. फलंदाज बाद भावेश कुरंगळे.
येथे सेफ लँडिंग झाले चेंडूची. या चेंडूवर मिळत आहेत त्या दोन धावा. बघा चेंडू सर्कलच्या आतच आहे, पण या चेंडूवर तुरु तुरु अशा फटाफट दोन धावा धावून काढल्या या फलंदाजांनी. हेच तर टेक्निक असायला पाहिजे. आणि हे चांगलं कॉम्बिनेशन जमवलेलं आहे फलंदाजांनी. या दोन धावांनी समीकरण बघा, दोन षटकामध्ये जिंकण्यासाठी कांबे संघाला 34 धावांची गरज आहे. म्हणजे 12 चेंडू आणि 34 धावा, 17 धावांची सरासरी प्रत्येक षटकामागे राखावी लागणार आहे. प्रवीण दुगाडे खुश झाले, भाऊ ठाकूर भेटले. विशाल जोशी या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. अजूनही जिंकण्यासाठी येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 34 धावांची गरज. सतीश म्हात्रे याच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. क्षेत्रक्षणाची व्यूहरचना बघा सतीश म्हात्रेची. सतीश म्हात्रे सर्कलच्या आत, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि मिड ऑफ मध्ये एक एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. हा चेंडू सतीशचा आणलाय जोरात फटका, मात्र उंच जास्त गेला, लांबी कमी आणि फलंदाज बाद होतोय विदेश कुरंगळे. सतीश म्हात्रे काय करणार, बराचसा अच्छा खासा अनुभव आहे सतीश म्हात्रेच्या पाठी. त्यामुळे या आपल्या एक्सपिरियन्सचा या अनुभवाचा पुरेपूर फायदा आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवतोय तो सतीश. राईट एम ओव्हर. हो सुंदर चेंडू, थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू ठेवला, टप्पा पडल्यानंतर खाली राहिला चेंडू सरळ. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. प्रमोद घरच्या या चेंडूवर एकही धाव नाही, चेंडू जातोय तो निर्धाव. अजूनही येणाऱ्या 10 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे. कांबे विरुद्ध ओळे असा हा सामना आहे. कांबे संघ सध्या फलंदाजी करतोय. फुल टॉस, फाईन लेगला, 4 धावा. अशाच धावा जर आल्या तर कांबे संघ या मॅचमध्ये तग धरू शकेल. मस्त का आणि मस्त झेल टिपला जातोय लॉंग ऑफ मध्ये. फलंदाज बाद विघ्नेश कुरंगळी. ती कांबे संघाची पडझड सुरू झालेली आहे. ओळे संघ मजबूत स्थितीमध्ये. हा स्पीडनं चेंडू टाकला, व्हेरिएशन आणतायत आपल्या गोलंदाजीमध्ये. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या स्पीडचा. एक चेंडू जर 120 असेल तर दुसरा डायरेक्ट 80. एक 80 टाकला तर दुसरा 130. अशी व्हेरिएशन्स आपल्या गोलंदाजीमध्ये आणतोय तो वेल एक्सपिरियन्स सतीश म्हात्रे. शॉर्ट पिच चेंडू, सतीश म्हात्रेचा षटकार जाईल का? आणि लॉंग ऑनला मारलेला हा दणदणीत काऊ कॉर्नर मध्ये मारलेला हा षटकार.
प्रेक्षकाच्या हातामध्ये जातोय एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि या चेंडूवर मिळते ती एक सिंगल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, यष्ट्यांवर बरोबर चेंडू लागला नाही. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. ट्रेन येते तरी कृपया रुळावर कोणी बसू नये, रुळावर कोणीही बसू नये किंवा ट्रेन आल्यानंतर तिथून बाजूला व्हावं अशी विनंती आहे सर्वांना. गोलंदाज तयार, विशाल गायकवाड. आणि विशाल गायकवाडनं हा विशाल वाईड चेंडू टाकला. या वाईडनं समीकरण बदललंय. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. पहिली अवांतर धाव या सत्रामधली स्टम्प टू स्टम्प गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे ती सगळ्या गोलंदाजांनी. आणि हा पहिला या सत्रातला वाईड चेंडू. 4 षटकांचे सामने, कांबे विरुद्ध ओवळे असा हा सामना मैदानात रंगतोय. धनाजी कुरंगळे या मॅचचा आनंद घेत आहेत. हा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, जमीन लगतचा फटका मारलाय. एक धाव तर घेतलेली आहे, दुसरी धाव सुद्धा धाव पूर्ण नाही झाली. पंचांनी बोट उंच केलंय. फलंदाज बाद आकाश कुरंगळे. सामना आपण मैदानात पाहतोय. उसराई मैदान अतिशय सुसज्ज असं हे मैदान बनवण्यात आलेलं आहे. अगदी कमी वेळेमध्ये रोलर आणि अत्याधुनिक सगळी साधनं वापरून हे मैदान देवळोलीच्या सगळ्या ग्रामस्थांनी आणि सगळ्या खेळाडूंनी बनवलेलं आहे. त्या सगळ्यांना मनापासून आपण धन्यवाद देऊया. देवेंद्र, मला असं वाटतं देवेंद्र पाटलांचा त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. आणि हा चेंडू तटवलाय एक्स्ट्रा कव्हरमध्ये. सीमारेषेवर क्षेत्ररक्षक आहे, फलंदाज झेलबाद होतोय अक्षय म्हात्रे. हा जोरात चेंडू टाकला तो विशालनं आणि एक धाव कशी बशी पूर्ण झालेली आहे या सिंगल रननं. आता परिस्थिती बघा, येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. आमचे पाहुणे रणजित घरत पेठचे, विशाल जोशी, मुरबीचे भाऊ ठाकूर, आमचे प्रवीण दुगाडे, स्वतः प्रफुल्ल केदारी हे या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि 2 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी फक्त 2 चेंडूमध्ये 20 धावा करायच्या आहेत, म्हणजे दस्ता मारायला लागेल. क्रिकेटमध्ये दस्ता नाही. आणि हाही झेल, हाही झेल. ओवळे संघानं पूर्ण कब्जा या मॅचवर मिळवलेला आहे. कांबे संघ पराभवाच्या छायेत सापडलेला आहे. पराभव अगदी त्यांना जवळ आलेला आहे. खरं तर विजय तर झालेलाच आहे, औपचारिकता फक्त बाकी शिल्लक राहिलेली आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे ती कांबेला. ओळे विरुद्ध कांबे, फुल टॉस, फिनिशिंग पण नाही बरोबर. आणि हा सामना जिंकलेला आहे तो ओळे संघानं. ओळे संघाचं हार्दिक अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन.